नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, द युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे की याच प्रमाणे आपण एक एक व्हिडिओ असा बनवतो की ज्यामध्ये आयोगाने विचारलेले घटकाप्रमाणे प्रत्येकी 20-20 प्रश्न आपण घेतोय, जसं की वर्णमालेचे 20, संधीचे 20, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये एक असा फायदा होईल की आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, कारण प्रश्न हाच तुमच्या अभ्यासातील मुख्य परीक्षेच्या मराठीच्या अभ्यासातील एक महत्त्वाचा दीपस्तंभ असतो। बघूयात या लेक्चरमध्ये आपण क्रियापद, धातू आणि कृदंत या घटकावरती आयोगाने कसे प्रश्न विचारले होते। कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं तर क्रियापद, धातू या घटकांचा जर आपण विचार केला तर एक लक्षात येतं आपल्याला की बेसिक पद्धतीनं जर विचार केला तर वर्णमालेनंतर क्रियापद हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे। वर्णमाला हा घटक जितका महत्त्वाचा बेसिक मानला जातो, त्यानंतर मला असं वाटतं की तुम्ही क्रियापदाचा जितका दर्जेदार अभ्यास कराल तो तुमच्या फायद्याचा असेल, आणि म्हणून क्रियापद हा घटक खूपच महत्त्वाचा मानला जातो। बघूयात आपण कसे प्रश्न विचारले गेलेत। राज्यसेवा मुख्य 2018 प्रश्न आपण पहिल्यांदाच घेतलाय की पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा। क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवितात, धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द, धातू ही विकारी शब्द जाती आहे, तर ही सर्व विधाने बरोबर आहेत। मित्रांनो, क्रियापद हे वाक्यातील क्रिया दाखवतात, बरोबर आहे। जसं की उदाहरण बघा, रॉकी आंबा खातो, इथं जर बघितलं आपण तर खातो हे क्रियापद आहे, यामध्ये खा हा धातू आहे, धातू म्हणजे मूळ शब्द, तर क्रियापद वाक्यातील क्रिया दाखवतं, दाखवली क्रिया, धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द, हा मूळ शब्द, धातू ही विकारी शब्द जाती आहे, बरोबर आहे। विकार म्हणजे बदलतो, त्यामध्ये बदलतो, जसं की रॉकी आंबा खातो आणि इथं जर आपण लिंग बदललं, जेनेलिया आंबा खाते, म्हणजे मूळ रचनेमध्ये बदल होतो, म्हणून सर्व विधाने बरोबर। पुढचा प्रश्न बघूया, पुढील शब्द प्रकारास काय म्हटले आहे, काय म्हटले जाते। कंबाईन 2018 अत्यंत महत्त्वाचा बेसिक प्रश्न, जा, ये, कर, बस, बोल, पी हे काय आहेत। तर यामध्ये लक्षात घ्या की सिद्ध शब्द, साधित शब्द, उपसर्ग की तत्सम शब्द। अर्थ समजून घ्या, सिद्ध शब्द यालाच मूळ शब्द असे म्हणतात, थोडक्यात काय तर धातू। साधित शब्द म्हणजे काय, तर साधित शब्द म्हणजे सिद्ध शब्दांना प्रत्यय वगैरे लागून बनतात ते साधित। मग इथं कुठल्याला शब्दाला प्रत्यय वगैरे लागलेला आहे का, तर अजिबात नाही, म्हणजे हा पर्याय कट झाला। उपसर्ग, उपसर्ग शब्दाच्या अगोदर जोडला जातो, जसं की आजन्म, यामध्ये आ हा उपसर्ग आहे, म्हणून हा उपसर्ग कट झाला, कारण इथं कुठेही उपसर्ग नाही। तत्सम शब्द म्हणजे काय, तर संस्कृत मधून मराठीमध्ये जसेच्या तसे येतात त्यांना तत्सम शब्द म्हणतात, हे तत्सम नाहीयेत, कारण हे संस्कृत मधून आलेले नाही, तर हे मूळ धातू आहेत, सिद्ध शब्द, म्हणून अ बरोबर, बाकी सर्व चूक, बाकी सगळेच्या सगळे पर्याय चूक आहेत, हे स्पष्टीकरणासह आपण बघितलं। पुढचा प्रश्न बघूया, कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला नारा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न विचारावा, म्हणजे कर्ता मिळतो। तर संपूर्ण वाक्य बरोबर आहे, हे वाक्य मी तुम्हाला उदाहरणासह पटवून देतो। बघा, समजा वाक्य असं घेतलंय आपण की आजी गोष्ट सांगते, द आजी गोष्ट सांगते या वाक्यातलं क्रियापद आहे सांगते। क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा, मग यातला मूळ धातू सांग व त्याला नारा प्रत्यय लावून प्रश्न विचारावा, मग सांग नारी कोण, उत्तर काय मिळालं, आजी।
म्हणजे वाक्यातील कर्ता काय आला, आजी कर्ता, यालाच उद्देश असे म्हणतात. उत्तर मिळालं म्हणजे पूर्ण व्याख्या बरोबर आहे. एसटीआय 2018 विचारली होती, संपूर्ण वाक्य बरोबर. पुढे या, पुढे मराठी व त्यापासून बनलेली धातुसाधी इथे दिले आहेत. कर सहाय्यक 2015 योग्य पर्याय फक्त ओळखायला लावला त्यांनी, धातुसाधी ते बनवलेले आहेत त्यांनी. आता जसं की घडाई, झगडा, विसराळू आणि पाळ. मित्रांनो, धातुसाधी ते यालाच कृदंत म्हणतात. आणि बनतात कशी, तर प्रत्यय लागून बनतात. मग ते कोणते प्रत्यय, तर ने, त, ता, ताना, ला, वे, नारा, लेला, ऊ, ऊन, अशा प्रकारचे प्रत्यय लागून धातुसाधी ते बनतात. जसं की लढ अधिक आई, लढाई, झगडा, आ प्रत्यय लागला, विसराळू, आळू प्रत्यय लागला, पाळ, अ प्रत्यय लागला. मूळ म्हणजे पुढे मराठी आणि त्यापासून बनलेली धातुसाधी दिली. पण यामध्ये आपल्याला महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे मराठी. तुम्हाला सगळ्यांना मी सांगेन की संस्कृत, मराठी किंवा वेगवेगळ्या भाषेतील धातुसाधितांची यादी आपल्या पुस्तकात दिलेली आहे, ती नक्की अभ्यासा. कारण की इथं सगळी यादी मला देणं शक्य नाही, म्हणून पुस्तकाचा अभ्यास नक्की करा. धातुखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात. यामध्ये बघा की धातुखेरीज म्हणजे धातूच्या शिवाय इतर शब्दांना प्रत्यय लागून जे शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात. धातुसाधिते, कृदंते, तद्धिते की सिद्ध. लक्षात घ्या, धातुसाधिते आणि तद्धित कृदंते ही टोपण नावं एकच आहे इथे, परंतु धातूंना प्रत्यय लागतात तेव्हा धातुसाधिते बनतात. मग या ठिकाणी धातुखेरीज इतरांना लागले की त्याला काय म्हणायचं, तर पर्याय क्रमांक क बरोबर म्हणजे तद्धिते म्हणायचं. हे लक्षात घ्या, धातू म्हणजे प्रत्ययरहित क्रियावाचक शब्द. उदाहरण देऊन पटवून देतो. जसं की मुले पाण्यात पोहतात, यामध्ये पोह हा धातू आहे आणि धातू म्हणजे काय, तर प्रत्ययरहित मूळ शब्द. उत्तर मिळालं. मग दुसरं पण सांगतो, सामान्य रूप म्हणजे काय, तर सामान्य रूपाचा अर्थ होतो, सामान्य रूप म्हणजे एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला प्रत्यय लागण्याच्या अगोदर त्याच्या रूपामध्ये होणारा बदल म्हणजे सामान्य रूप. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार हा नाहीये. शब्दयोगी अव्यय म्हणजे शब्दाला शब्द जोडून येतो. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात. हे तिन्ही नसून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. पुढे जाऊया. थरथर, चुरचूर, खळखळ, सळसळ, ओरड, पीक हे शब्द कोणते धातू आहेत असं विचारलंय, तर ते अकर्मक धातू आहेत. कारण त्याच्यामध्ये कर्म नाही, येत नाही. त्यानंतर ते कृतिवाचक वगैरे उभयविध आणि सकर्मक धातूचे प्रकारच नाही आहेत. हे क्रियापद आहेत, त्यामुळे हे पर्याय आपोआपच कट होतात. आणि कृतिवाचक तर नाही, कारण यामध्ये कुठल्याही कृतीचा बोध नाही, त्यामुळे फक्त अकर्मक धातू हा पर्याय बरोबर राहतो. योग्य जोड्या जुळवा, राज्यसेवा 2019 विचारलेला प्रश्न आहे हा. यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो, तर एक लक्षात येतं, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, सहाय्यक क्रियापद आणि साधित क्रियापद, क्रियापदांचे प्रकार दिलेत. आणि एका बाजूला ब गटामध्ये त्यांनी त्याचे एक एक करून उदाहरणे दिलेली आहेत. बघा आता सकर्मक क्रियापद, गवळे धार काढतो. धार काढणारा कोण, गवळी. काढण्याची क्रिया धारेवरती. अकर्मक क्रियापद जर बघितलं, मी रस्त्यात पडलो. पडणारा कोण, मी. वाक्यामध्ये कर्म आहे का, नाही. मग अ करता 2, ब करता 1 असे पर्याय कुठे कुठे मिळतात, तर इथे एक मिळतो पण हा नाहीये. त्यानंतर आपले हे दोन्ही पर्याय कट झाले. आपोआपच बाकीचे सगळे पर्याय कट झाले, एकच उत्तर राहिलं. पण तरी पूर्ण प्रश्न समजून घ्या.
सहाय्यक क्रियापद म्हणजे काय? तर सहाय्यक क्रियापद म्हणजे लक्षात घ्या, तर क्रीडांगणावर मुले खेळू लागली, सहाय्यक क्रियापद, आणि साधित क्रियापद तो शिक्षकाच्या व्यवसायात स्थिरावला. थोडक्यात सांगतो तुम्हाला, सहाय्यक क्रियापदामध्ये क्रियापदाला सहाय्य करण्यासाठी धातू येतो, धातू साधित येतं. साधित क्रियापदामध्ये सिद्ध धातूपासून बनणाऱ्या क्रियापदाला साधित असे म्हणतात. अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर स्थिर या धातू यापासून स्थिर अधिक व ला किंवा ला प्रत्यय लागला, स्थिरावला असं झालेलं आहे. आणि इथं खेळू लागली आपण बघू शकतो, खेळू लागली तर धातू साधित यामध्ये सहाय्यक क्रियापद म्हणून आलेलं आहे. पर्याय क्रमांक एक हा बरोबर आहे. पर्याय कट पण करून आपण सोडवू शकतो. रामाने नलाकडून सेतू बांधविला वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. अत्यंत सोपा प्रश्न की रामाने नलाकडून सेतू बांधविला. नलाकडून सेतू बांधविला म्हणजे काय? तर थोडक्यामध्ये काय, तर राम हा करताय, बांधविणारा कोण? राम. पण तो क्रिया स्वतः करत नसून कोणाकडून तरी करून घेतो म्हणून याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. शक्य क्रियापद म्हणजे मला स्वतःला क्रिया शक्य आहे, जसं की मला निबंध लिहवतो. सिद्ध क्रियापद आणि भाव कर्तुक. भाव कर्तुक मध्ये उजाडले, धडधडते, मळमळते, गडगडते, सांजावले, चमचमणे, थरथरणे हीच क्रियापद येतात. जसं की इथं आलेत का? नाही. म्हणून हे प्रयोजक क्रियापद मानलं जातं. प्रयोजक क्रियापदामध्ये एखादी क्रिया करता स्वतः करत नसून ती कोणाकडून तरी करून घेतो हे दिलेलं असतं. पुढे बघा, अचूक जोड्या ओळखा. राज्यसेवा मुख्य 2018, सचिन क्रिकेट खेळतो, छान नाच केला मंजूने, सुरेश उद्या पुण्याला जाईल, काल रात्री सारखे गडगडत होते. आपल्याला चार पर्याय अ ब कड दिलेले आहेत. यामध्ये त्यांनी विचारलं की क्रियापद आणि त्यांचे प्रकार बघूयात. आता सचिन क्रिकेट खेळतो, खेळणारा कोण? सचिन. खेळण्याची क्रिया क्रिकेटवर. आता हे अकर्मक आहे का? नाही, तर हे सकर्मक आहे. त्यामुळे हा पर्याय काय झाला? चूक झाला. इथं सकर्मक पाहिजे होतं. आणि मग असं काय आहे की इथं बघा, अ ब क बरोबर दिलंय, हे पर्याय कड झाला. ब कड हा पर्याय राहिला, ब ड बरोबर हा पर्याय राहिला, आणि अ ब ड बरोबर हा पर्याय गेला. दोन पर्याय गेले, दोन राहिले. छान नाच केला मंजूने, नाच करणारी कोण? मंजू. त्यानंतर बघा, सुरेश उद्या पुण्याला जाईल, जाणारा कोण? सुरेश. जाण्याची क्रिया सुरेशवर, म्हणजे वाक्यात कर्म आहे का? नाही. हे बरोबर. म्हणजे आपल्या एक लक्षात येतं, अ आणि क याच्या बाबतीमध्ये कुठंतरी आपल्याला त्यांनी असं काहीतरी दिलंय की जे चुकीचं वाटतं. थोडक्यात काय, तर अकर्मक म्हणजे कर्म नाही, सकर्मक म्हणजे कर्म आहे, द्विकर्मक म्हणजे दोन कर्म, उभयविद म्हणजे वाक्यामध्ये दोन वाक्य दिली असतात, त्यापैकी दोन्ही वाक्यातील क्रियापद एकच, पण दोन्ही वाक्य सकर्मक अकर्मक दिली जातात. ब आणि क आणि ड बरोबर अचूक. कारण इथं बघितलं आपण तर लक्षात येतं की अ जे आहे, अ मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की हे सकर्मक आहे, पण त्यांनी काय दिलंय? अकर्मक दिलंय. बाकीच्या सगळ्या पर्यायांमध्ये एकही चूक दिलेली नाही, सगळे पर्याय बरोबर आहेत. पुढील विधाने वाचा. PSI 2017. भाव कर्तुक क्रियापदांना स्वतंत्र राष्ट्र स्पष्ट करता नसतो, अनियमित धातूंना आख्यातांचे प्रत्यय लागत नाहीत. प्रयोजक क्रियापदात करता मूळ धातूतील क्रिया स्वतः पार पडतो. यामध्ये जर बघितलं आपण तर प्रयोजक क्रियापदामध्ये करता मूळ धातूतील क्रिया स्वतः पार पाडत नाही. कारण की मगाशी आपण जे उदाहरण बघितलं त्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल, याच्या अगोदरच्या उदाहरणामध्ये जे की तुम्ही बघू शकता, इथं रामाने नलाकडून सेतू बांधविला, प्रयोजक हे आहे की कुणीतरी क्रिया करता क्रिया स्वतः करत नसून कोणाकडून तरी करवून घेतो. सेम याच्यावरती आधारित हा प्रश्न जो आत्ता आपण बघत आहोत तो विचारला गेलाय. जे की तुम्ही बघू शकता, प्रयोजक क्रियापदात करता मूळ धातूतील क्रिया स्वतः पार पडतो, तर ते चूक आहे. तर तो स्वतः क्रिया करत नसून दुसऱ्याकडून करून घेतो, म्हणून पर्याय क चूक.
बाकी बरोबर आहेत, अ आणि ब बरोबर आहेत. पुढे जाऊया. वेदा आली या वाक्यातील क्रियापदाचा खालील कोणता प्रकार नाही? त्यामध्ये जर बघितलं आपण तर तो उभयविध अ ब आणि ड प्रकार नाही, सकर्मक नाही, द्विकर्मक नाही, उभयविध नाही. आता का नाही हे पटवून देतो. सकर्मक म्हणजे त्यामध्ये कर्म द्यावं लागतं, तर कर्म नाही. द्विकर्मक म्हणजे दोन कर्म यावी लागतात, दोन कर्म नाहीत. उभयविध म्हणजे काय? तर दोन वाक्य दिलेली असतात, त्या दोन्ही वाक्यांमध्ये क्रियापद एकसारखं असतं, पण तो दोन्ही वाक्य सकर्मक आणि अकर्मक अशी असतात. फक्त पर्याय एक राहतो, तो म्हणजे अकर्मक क्रियापद. आणि हे उत्तर बरोबर आहे. हे महत्त्वाचं काय आहे त्याचं कारण असं की हा प्रश्नच मला महत्त्वाचा का वाटतो, त्याचं कारण बरेच विद्यार्थी इथं फसतात. की कोणता फसतात कुठं माहिती आहे का? की क्रियापदाचा प्रकार नाही हे विचारायला फसतात आणि तिथं चुकतात. प्रश्न वाचून व्यवस्थितपणे सोडवत चला. डायरेक्ट कुठलाही प्रश्न खूपच अतिउत्साहामध्ये सोडवू नका. पुढीलपैकी सकर्मक क्रियापदाचे योग्य उदाहरण ओळखा. सुनील उद्या पुण्याला जाईल, अनुराग निबंध लिहितो. तर यामध्ये जर बघितलं आपण तर सकर्मक क्रियापद, अनुराग निबंध लिहितो, लिहिणारा कोण? अनुराग. लिहिण्याची क्रिया निबंधावर, म्हणजे हे सकर्मक. सुनील उद्या पुण्याला जाईल, जाणारा कोण? सुनील. जाण्याची क्रिया सुनीलवरच घडते, म्हणजे हे अकर्मक. पर्याय क्रमांक 3 फक्त ब बरोबर. गट 1 मध्ये क्रियापदांचे प्रकार आणि गट ब मध्ये त्यांची वैशिष्ट्ये दिली आहेत. तांत्रिकला 2017 रोजी विचारलेला प्रश्न आहे. यामध्ये बघा, गट अ आणि ब असे दिलेले आहेत. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद. यामध्ये जर बघितलं आपण तर सकर्मक क्रियापद म्हणजे काय? तर कर्माची जरुरी असते. अला 3 आहे का? तर आहे. एवढ्यावरूनच आपला पर्याय मिळतो, उत्तर मिळतं. पण गंमत त्यांनी काय केली की अला 3 चारही पर्यायांना दिलंय. अशा वेळी आपल्याला पर्याय ब कड जावं लागतं, ड कड जावं लागतं, क कड जावं लागतं. मग शक्य क्रियापद यामध्ये जर बघितलं आपण तर क्रिया दुसऱ्याकडून करून घेणे, क्रिया करणे शक्य असते, म्हणजे ड ला 2. मग ड ला 2 असलेला एकमेव पर्याय मिळाला, मिळाला. डायरेक्ट 1 आणि ड, अ आणि ड पर्याय बघितला तरी उत्तरापर्यंत पोचलो. म्हणजे तुमच्या लक्षात येतंय का बघा की मधले पर्याय बघत वेळ घालवण्याची गरज नाही. पुढे जाऊयात आपण. खालील क्रियापदाच्या जोड्या लावा. सकर्मक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद, अकर्मक आणि उभयविध क्रियापद. सकर्मक क्रियापद म्हणजे वाक्यामध्ये एक कर्म येतं, द्विकर्मक म्हणजे 2 येतात, अकर्मक म्हणजे कर्म येत नाही, उभयविध म्हणजे वाक्यात 2 वाक्यामध्ये एकसारखा क्रियापद येऊ शकतं. बघूयात आपण आता सकर्मक क्रियापद जर बघितलं तर तिने भिकाऱ्याला पैसे दिले किंवा पैसा दिला. देणारी कोण? ती. देण्याची क्रिया भिकाऱ्यावर घडते. दिलेले काय? पैसे. सकर्मक आहेच आहे इथं लक्षात येतं आपल्याला. त्यानंतर द्विकर्मक, ब करता 2, ते लाकडी धनुष्य मोडले. मोडणारा कोण? तो. मोडण्याची क्रिया लाकडी धनुष्यावर घडलेली आहे. अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर पर्याय कट करावे लागतील असं दिसतं इथं. उभयविध क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. आज भाऊबीज आहे, असणारी कोण? भाऊबीज. असण्याची क्रिया भाऊबीजेवरच घडते. यामध्ये जर बघितलं त्यानंतर गवळी धार काढतो, काढणारा कोण? गवळी. काढण्याची क्रिया गवळीवरच घडते. मग हे अकर्मक आहे. मग अकर्मक करता 4 असलेला पर्याय शोधायचा, म्हणजे क हे 4 करता आहे का बघूयात आपण. तर बघू शकतो आपण क ला 4 असलेला पर्याय हा एकमेव पर्याय सापडला आपल्याला. हा एक पर्याय सापडला मित्रांनो, पर्याय कट झाले. त्यानंतर इथं 2 पर्याय तर एकसारखेच दिलेले आहेत. मग राहिलं फक्त तुम्हाला ड, गवळी धार काढतो किंवा तिने भिकाऱ्याला पैसे दिले. हे जर बघितलं आपण तर पर्याय क्रमांक 1 कडे आपण डायरेक्ट उत्तराकडे येतो आणि आपल्याला उत्तर मिळून जातं. या प्रश्नातून एक गोष्ट लक्षात येते
की तुम्हाला ज्यावेळी असे कन्फ्यूज करणारे पर्याय दिले जातात ना, प्रश्न खूप सोपे आहेत, फक्त त्यांनी काय केलं की वेळ तुमचा कसा तिथंच जास्तीत जास्त वेळ जाईल याची काळजी घेतली. तुम्ही ही काळजी घ्या की पर्याय क्रमांक अ बघितल्यावर डायरेक्ट ड बघा, दोन्हीतली तफावत कळली की दोन ते तीन पर्याय कट होतात म्हणजे होतात. पुढे जाऊयात आपण. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यातील क्रियापद कसे आहे? स्वार्थ, अज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. यामध्ये जर बघितलं आपण मुलांनो, त्यानंतर इथं सर्वजण रांगेत उभे राहा, ही सरळ सरळ आज्ञा दिली. कारण स्वार्थ म्हणलं की फक्त क्रियापदाचा बोध होतो, काळाचा बोध होतो. विद्यार्थ म्हणलं की वा वी वे. संकेतार्थ म्हणलं की जर तर अशी रचना असते जी की यामध्ये दिलेली नाही, त्यामुळे इथं आज्ञा दिलेली आहे. एकली आपल्याला लगेचच जाणवलं की इथं आज्ञा दिलेली आहे. पुढे बघूयात. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबत असेल तर त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात. सरळ सरळ व्याख्या विचारलेली आहे, जसं की गवळी धार काढतो या वाक्यामध्ये कर्म नाही, कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबते. पुढे बघा. मूळ धातूच्या क्रियेचा कर्ता ती क्रिया स्वतः करत नसून दुसऱ्याकडून करून घेतो अशा अर्थाच्या क्रियापदाला काय म्हणतात? शक्य क्रियापद, प्रयोजक, अनियमित आणि भाव करतो. तर मगाशी मी तुम्हाला प्रयोजक क्रियाबद्दल बोललो होतो की हे प्रयोजक क्रियापद आहे, की यामध्ये वाक्यातील कर्ता स्वतः क्रिया करत नसून तो कोणाकडून तरी करून घेतो. पुढे बघा. क्रियापदाच्या अर्थावरून बोध दर्शवणारे जे प्रकार आहेत ते पर्यायी उत्तरात दिले आहेत, मात्र यातील एक पर्याय चुकीचा आहे, तो कोणता? तर आज्ञार्थ क्रियापद. क्रियापदाच्या रूपावरून द्वित्वाचा बोध होतो, तर तसं नसून आज्ञेचा बोध होतो. आणि यामध्ये काय काय येतं? तर आज्ञा, विनंती, उपदेश, सल्ला, परवानगी, इच्छा, प्रार्थना यांचा बोध होतो. बाकी जर बघितलं आपण तर संकेतार्थ क्रियापद वाक्यातील क्रियापदावरून अट समजते, कारण संकेत याचा अर्थ अट होतो म्हणून पर्याय बरोबर. विद्यार्थ क्रियापद क्रियापदाच्या रूपावरून इच्छा किंवा क्रियापदाच्या शेवटी वा वी वे यांचा बोध होतो किंवा हे प्रत्यय जोडून येतात. आणि क्रियापद केवळ काळाचा बोध होतो. म्हणजे आपण जर बघितलं तर चुकीचा पर्याय विचारलाय आपल्याला, हा एकमेव चुकीचा आहे, तीन नंबर. पुढे जाऊया. प्रश्न आहे, एवढंच दिलं त्यांनी की क्रियापद म्हणजे काय? क्रियापद म्हणजे केवळ क्रियादर्शक शब्द, क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द, क्रिया संपविणारा शब्द, वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द होय. पुढे बघूयात. तर मित्रांनो अशा पद्धतीनं दिलेले सगळे प्रश्न हे आत्ताचे 20 प्रश्न, तुम्हाला एक लक्षात येतं की कुठंतरी जास्तीत जास्त जोड्या विचारल्यात, संकल्पनेवर आधारित विचारले, पर्याय कट करून सोडवणं आणि त्याची आपल्याला ट्रिक्स माहिती होणं, दुसरी गोष्ट ही सरावातून होते. आणि याचा सगळ्यांचा सराव सतत करत राहणं तुम्हाला, त्यासाठी दर्जेदार पुस्तक वापरा. मराठी व्याकरणाचं आपण मी लिहिलेलं पुस्तक द युनिक अकॅडमी प्रकाशित मराठी व्याकरण हे पुस्तक, यामध्ये सगळे घटक आणि उपघटक उदाहरणासहित आणि आयोगाच्या प्रश्नांच्या समावेशासहित दिलेत, त्यामुळे ते नक्की अभ्यासा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण पुढच्याही घटकांचे टाकणार आहोत. सगळे व्हिडिओ बघत राहा आणि या सगळ्यातून तुम्हाला नक्कीच पुढील प्रश्नपद्धती समजेल आणि याचा तुम्हाला अभ्यासाकरता फायदा होईल. भेटत राहू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.